सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी घोषणा द्यायची, अरे जिंदाबाद जिंदाबाद, उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? उद्धवजी ठाकरे अब आगे बढ़ो, उद्धवजी ठाकरे अब आगे बढ़ो. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अद्वै हिरे यांच्या संकल्पनेतून चारी बाजूला फायरवर्क्स चालू आहे. साहेबांचं या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे. आणि मी प्रशांतजी अद्वैजी आपल्याला विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवावं. माझे वडील या मतदारसंघाचे आमदार असताना नारपार प्रकल्पाच्यासाठी प्रचंड प्रयत्न त्यांनी केला, खासगी सर्वेक्षण सुद्धा केलं आणि नारपार तात नमनगंगा वाघ औरंगा अशा असंख्य नद्या या केमच्या डोंगराच्या उगम पावतात. या सगळ्या नद्या या पश्चिम वाहिन्याकडून उत्तर महाराष्ट्रातल्या 55 तालुक्यांचं सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा ही भूमिका घेऊन त्यांनी संबंध जीवनभर काम केलं. हे महाशय ज्या वेळेला निवडणूक लढत होते त्याला हे सांगायचे, नारपार खोटी योजना आहे, नारपार आरपार आहे, नारपार मध्ये पाणीच नाहीये. आणि कालांतरानं ते सिद्ध झालं की नारपार मध्ये पाणी आहे. सन्मान्य भुजबळ साहेब ज्या वेळेला पालकमंत्री झाले त्यावेळेला मांजर पाण्याचे काम त्यांनी सुरू केलं. सन्मान्य अजित दादांनी वांदूळ पाणीचा शब्द दिला. आणि सगळीकडे हे काम होत असताना आज लोकांच्या लक्षात येत आहे की मांजरपाडा नारपार हा प्रश्न. नारपार आरपार आहे, नारपार मध्ये पाणीच नाही ही योजना खोटी सांगत होती.